तर मंडळी, हा आवाज तुम्ही ऐकलाय, हा आवाज आहे त्या डीजेवरचा. हीच ती ओरिजिनल दृश्य आहेत ज्या डीजेवरनं हा वाद झाला. या डीजेवर उभ्या असलेल्या एका तरुणाने हा व्हिडिओ घेतलेला आहे आणि कोण आहे रे तो दगड फेकणारा असं म्हणत या वादाला सुरुवात इथे झालेली आहे. मंडळी, या बीपच्या आडून या प्रचंड शिव्या देण्यात येत आहेत. ह्या सांगणं योग्य नाही. तर मंडळी, हा तो डी जे आहे आणि या डी जेवरनं हा सगळा वाद निर्माण झाल्याचं आता सांगितलं बोललं जात आहे. एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली आहे असं देखील सांगितलं जात आहे. काय घडलं आहे हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातनं. तर मंडळी, मातोरी गावामध्ये जे मनोज जरांगे पाटील यांचं मूळ गाव आहे, या मातोरी गावामध्ये लक्ष्मण हाके हे बीडवरून भगवानगडाकडे जात असताना या मातोरी गावावरून जाणार होते आणि मातोरी गावामध्ये आसपासच्या परिसरामधून ओबीसी बांधव हे लक्ष्मण हाके यांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी आलेले होते. त्यांच्या स्वागतासाठी त्यांनी डी जे लावलेला होता, मोठा हार लावलेला होता, आपल्याला यामध्ये बघता येऊ शकेल. ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत मराठा बांधवांकडनं होत होतं, त्याच पद्धतीचं स्वागत किंवा त्याच ताकदीच्या मशिनरीज वापरून, म्हणजेच JCB, क्रेन, मोठाले हार जे तुम्हाला आता यामध्ये दिसत आहेत, असे हार वापरून, मोठ्याला JCBs वापरून आम्ही त्यांचं स्वागत करणार, JCB-मधनंच आम्ही फुलं उधळणार अशा आशयाचं या ठिकाणी वातावरण तयार झालेलं होतं. मोठमोठी आतिषबाजी या ठिकाणी बघायला मिळत होती. JCB लावण्यात आलेले होते, JCB-मधनं हार फुलं उधळली जाणार होती. परंतु याआधी मनोज जरांगे पाटील यांचं जे गाव आहे मातोरी, या ठिकाणी लक्ष्मण हाके बीडवरून भगवानगडाकडे जात असताना मातोरी या ठिकाणी येणार होते. परंतु ते येण्याच्या आधी डीजे या ठिकाणी सुरू होता आणि या मातोरी गावामध्ये काही तरुणांनी शिवीगाळ केल्याची घटना घडली आणि या शिवीगाळीमध्ये रूपांतर हे OBC विरुद्ध मराठा अशा वादामध्ये होतं की काय अशी चिंता वाटू लागल्याने काही ग्रामस्थ यावेळेस त्रस्त झालेले होते. तर मंडळी, आपण हे दृश्य पाहू शकतोय की लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांच्या स्वागताचे बॅनर्स या ठिकाणी लागलेले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी आतिषबाजी केली जाते आहे, मोठमोठे होल्डिंग्स लावण्यात आलेले आहेत, JCB आणण्यात आलेले आहेत, मोठा हार आणण्यात आलेला आहे आणि या हार, JCB आणि या संपूर्ण प्रकारात त्यांचं स्वागत करून पुढे ते भगवानगडाकडे जाणार होते. परंतु हे जात असताना या ठिकाणी दगडफेक झाली असं काही ग्रामस्थांचं, तसेच काही OBC बांधव जे स्वागतासाठी आलेले होते अशांचं म्हणणं आहे. तर या संपूर्ण प्रकारामध्ये दोन्ही बाजूकडनं वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. OBC बांधव म्हणतात की हे टोळक्याने उभे राहिलेले होते आणि आमच्यावरती दगडफेक करत होते. तर त्याच गावातील काही नागरिक हे सांगतात की या मोर्चामध्ये आलेले किंवा या स्वागतासाठी आलेले बाहेर गावचे लोक होते, आमच्या गावातील या ठिकाणी कुणीही नव्हतं असं या बांधवांनी, या गावातील बांधवांनी सांगितलेलं आहे. तर ही बाहेरची मंडळी होती आणि आमच्या गावात येऊन शिवीगाळ करत होती असं देखील काही नागरिकांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी हा जो परिसर आहे तो परिसर पूर्णतः DJ-च्या आवाजाने दुमदुमून गेलेला होता आणि या ठिकाणी ट्रॅफिक देखील जाम होत होतं. ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून एक रस्ता मोकळा करून द्यावा, रस्त्याच्या ज्या दोन कडा आहेत त्या दोन कडांपैकी एक कड मोकळी करून द्यावी आणि त्याकडेने वाहतूक सुरळीत होईल असं काही नागरिकांचं म्हणणं होतं असं सांगितलं गेलं. परंतु या ठिकाणी मातोरी या गावात तसं न करता तेथील नागरिक हे संतप्त झाले आणि त्या नागरिकांनी किंवा जे स्वागतासाठी आलेले नागरिक होते त्या नागरिकांनी या ठिकाणी दगडफेक केली असं देखील म्हणण्यात येत आहे, सांगण्यात येत आहे. मंडळी, या संपूर्ण प्रकार चौकशीचा आहे. पोलीस प्रशासन या ठिकाणी पोहोचून पूर्ण परिस्थिती त्यांनी नियंत्रणात आणली आहे. रात्री 4 वाजता लक्ष्मण हाके हे पुण्याकडे रवाना झाले, त्यांचा दौरा अर्धवट झाला आहे असं बोललं जात आहे. परंतु त्यांनी फोनवरून हे सांगितलेलं आहे की दौरा अर्धवट झालेला नाही, जो नियोजित दौरा होता तो पूर्ण झाला आहे, भगवानगडाचं दर्शन घेऊन आम्ही थांबणार होतो असं त्यांनी आज डिक्लेअर केलं आहे.
आता पुढील 5 दिवसांनंतर आपण पुढील दौऱ्याची आखणी करतो आहोत आणि पश्चिम महाराष्ट्रात आपण विविध ठिकाणी जाणार आहोत असं देखील ते म्हणतात. तर मंडळी, या संपूर्ण प्रकारामध्ये जामखेड इतर भागात ते जाणार होते असं देखील काही मंडळींचं म्हणणं आहे, परंतु आता जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी हा दौरा रद्द करण्यात आला आहे असं देखील सांगितलं बोललं जात आहे. तर लक्ष्मण हाके यांचं म्हणणं आहे की हा दौरा रद्द झालेला नाही आहे, हा दौरा इथपर्यंतच नियोजित होता, इथून पुढचा दौरा आम्ही 5 दिवसानंतर नियोजित करणार आहोत असं लक्ष्मण हाके यांचं म्हणणं आहे. परंतु महाराष्ट्रात आता मराठा विरुद्ध ओबीसी असा जो संघर्ष बघायला मिळतो आहे, या संघर्षाचं स्वरूप निश्चितच मोठं होताना दिसतं आहे. तर मंडळी, मातोरी या गावातील काही नागरिक जे रात्री काय घडलं याविषयी सांगत आहेत, तेथील उपसरपंच आहेत किंवा मातोरी गावचे काही नागरिक आहेत जे दत्ता कानवटे यांच्याशी बोलताना त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्यात, बघूयात ते काय म्हणतात नागरिक. रात्री काय झालं असं कळलं की हाके सरची रॅली इकून जाणार आहे भगवान आपल्या मातोरी मार्गे भगवानगडला जाणार आहे, तर त्या कारणाने तिकडचे काही उत्सुक कार्यकर्ते नेण्यासाठी आले असतील, हाके साहेबांना नेण्यासाठी आले असतील, पण ते गावामध्ये आले, डीजे इथं वादळ चालू केला मातोरी गावामध्ये, तर गावच्या काही प्रतिष्ठित लोक म्हणले हे डीजे वाजू नका इथे, रस्ता जाम केला, गाड्या भरपूर गाड्या आल्या, रस्ता जाम झालाय, तर म्हणले इथं गाव वाजू नका, थोडं पुढे गेले रो, पुढे गेले रो वाजा, पण ते नंतर जातीवाद शिव्या द्यायला चालू केले, त्याच्यामुळे हे जास्त म्हणजे थोडं तणावाचं वातावरण झालं. पण गावच्या लोकांचा काय हात आहे? नाही नाही, गावच्या लोकांचा काही एक काहीच हात नाही, हा समज म्हणजे जिल्हा सोडता जिल्ह्याच्या व्यतिरिक्त लोक इथं येऊन बाहेरचे लोक होते, गावचा नव्हते, आसपासचे पण नव्हते, बाहेरचे लोक येऊन इथं उद्रेक केला. तुम्ही उपसरपंच आहात, गावात सगळी शांतता आहे? शांतता एकदम पुरेपूर शांतता, आपण तर पाहतोच की इथं पूर्ण सुरळीत, म्हणजे आपण काल जे चालू होतं तेच आज पूर्वपदावर चालू आहे, जशाल तशी सकाळ रोज सुरू झाली, तशी सकाळ चालू. काय म्हणायचं तुम्हाला, गावातल्या लोकांमध्ये काही हे दिसत नाही मला, सगळे सामान्य? आमच्या गावात कधीच जातीवाद झाला नाही आणि होणार बी नाही.